नमस्कार पल्लवीस मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात पितृपक्ष विशेष नैवेद्यासाठी बनल्या जाणाऱ्या दहा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कशा बनवायच्या कांदा लसूण न वापरता फक्त एकच मसाला बनवून या भाज्या अगदी झटपट बनतात या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वडे कडी वरण असे वेगवेगळे वेग वेग पदार्थ बनतात हे सगळे पदार्थ फक्त एकच मसाला वापरून वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने बनवले तर ही थाळी फक्त तासाभरातच बनते आणि सगळे पदार्थ चवीला सुद्धा खूप छान बनतात तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एक वाटी चिरून घेतलेली गवार एक वाटी चिरून घेतलेली भेंडी एक वाटी लाल माटाची भाजी एक वाटी मेथीची भाजी अर्धी वाटी चिरून घेतलेले कारल्याचे काप एक वाटी चिरून घेतलेला दुधी भोपळा आणि एक ते दोन चिरून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत पितृपक्ष नैवेद्यासाठी शक्यतो याच भाज्या वापरतात दुधी भोपळ्याऐवजी लाल भोपळा वापरला तरी सुद्धा चालेल तर या सगळ्या भाज्या स्वच्छ निवडून धुवून कट करून घेतलेल्या आहेत कारल्याचे अगदी बारीक काप करून घेतलेले आहेत याला मीठ आणि हळद लावून अर्ध्या तासापूर्वी ठेवलेले होते त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत म्हणजे कारल्याचा कडवटपणा निघून जातो एका गवारीचे दोनच तुकडे यामध्ये करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने सुरुवातीला सगळ्या भाज्यांची तयारी करून घ्यायची या भाज्यांसाठी लागणारा कांदा लसूण विरहित मसाला कसा बनवायचा ते पाहूयात तर त्यासाठी दोन चमचे जिरे दोन चमचे धने दोन चमचे तीळ आणि एक छोटी वाटी किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे त्यासोबतच एक वाटी कोथिंबीर पंधरा ते वीस कडी पत्त्याची पाने आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोरडा मसाला सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं अगदी बारीक अशी याची पावडर करून घेतलेली आहे या मसाल्यामध्येच कोथिंबीर मिरची आणि कडीपत्ता काढून घेतला मिरची वापरल्यामुळे भाज्यांमध्ये साठवणीचं लाल तिखट वापरायची गरज लागत नाही कारण त्यामध्ये कांदा लसूण असतो गरज असल्यास थोडस पाणी घालून याची पेस्ट करून घेतली तर अशा प्रकारे कांदा लसूण न वापरता हा मसाला बनून तयार झालेला आहे आता सुरुवातीला भेंडीची भाजी बनवूयात तर त्यासाठी दोन ते ती तीन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं तर मसाला न वापरता सुरुवातीला थोड्याशा तेलामध्ये भेंडी थोडा वेळ परतून घ्यायची तर सतत हलवत पाच ते सहा मिनिटे भेंडी चांगली परतून घेतलेली आहे हलकासा रंग बदललेला आहे आता कडईच्या साईडला भेंडी सरकून घ्यायची आणि उरलेल्या तेलामध्ये एक चमचा तेल ही पेस्ट काढून घ्यायची चांगलं तेल सुटेपर्यंत ही पेस्ट सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायची भेंडी सुरुवातीलाच तेलामध्ये भाजून घेतल्यामुळे चिकट बनत नाही तर आता या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे भेंडी सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची या पद्धतीने मसाल्यामध्ये जर ही भेंडी बनवली तर अजिबात चिकट होत नाही आता यामध्ये सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घालूया एक मिनिटभर हे चांगलं परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा तर इथे आपली भेंडीची भाजी बनवून तयार आहे ही भाजी बनण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आता गवारीची भाजी बनवण्यासाठी कडईमध्ये दोन ती तीन ते तीन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं गवारीला हलकेसे डाग पडेपर्यंत पाच ते सहा मिनिटे तेलावरती परतून घ्यायचं यामुळे या भाजीला चव खूप छान येते या भाज्या अगदी थोड्या थोड्या प्रमाणात कराव्या लागतात त्यामुळे बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही तर हे पहा गवारीचा रंग थोडासा बदललेला आहे आता यामध्ये करून घेतलेला एक चमचा मसाला घातला पुन्हा दोन ते तीन मिनिटे हा मसाला गवारीमध्ये चांगला परतून घ्यायचा हवं तर यामध्ये काश्मीरी लाल तिखट वापरू शकता किंवा ज्यामध्ये कांदा लसूण असतो ती कोणतीही चटणी वापरू शकता चवीपुरतं मीठ घालून थोडंसं पाणी घालून याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गवारी चांगली मऊ शिजेपर्यंत हे शिजवून घ्यायचं या कुठल्याच भाजीसाठी जास्त पाणी वापरायचं नाही कारण शक्यतो या सुक्या भाज्याच बनवल्या जातात तर गवारीची भाजी सुद्धा बनवून तयार आहे आता कारल्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा हा मसाला घेतला दोन ते ती तीन मिनिटे चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि थोडीशी हळद घेतली पुन्हा एक मिनिटभर हे सगळं परतून घ्यायचं तर या, या मसाल्याला आता मस्त तेल सुटलेलं आहे आता या यामध्ये कारल्याचे काप काढून घेऊयात दोन ते तीन मिनिटे या मसाल्यामध्ये हे काप परतून घ्यायचे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून थोडंसं पाणी घ्यायचं आता याचा कडवटपणा निघून जाण्यासाठी एक चमचा यामध्ये चिंच आणि गुळाची चटणी घालायची किंवा थोडीशी चिंच आणि गुळाचा एक छोटा तुकडा वापरला तरी सुद्धा चालेल सगळं मिक्स करून झाकण ठेवून चांगलं शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं तर पाच ते सहा मिनिटानंतर कारल्याची मस्त अशी भाजीसुद्धा बनवून तयार आहे कारल्याचे अगदी पातळ काप करून घेतल्यामुळे शिजायला सुद्धा वेळ लागत नाही आता दुधीची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं यामध्ये एक चमचा हा मसाला काढून घेतला तेल सुटेपर्यंत परतून घेतला यामध्ये चिरून घेतलेला दुधी भोपळा काढून घेतला पाच ते सहा मिनिटे या मसाल्यामध्ये हे चांगलं परतून घ्यायचं सुरुवातीलाच पाणी न वापरता मसाल्यामध्ये थोडा वेळ परतल्यामुळे या भाजीला चौक सुद्धा खूप छान येते थोडीशी हळद घालून दोन ते तीन मिनिटे परतून घेतलं तुम्ही पाहू शकता हा एकच मसाला वापरल्यामुळे शेंगदाण्याचं कूट घालायची सुद्धा गरज लागत नाही अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करून घेतलं थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवरच चांगलं शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं तर पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी दुधी भाजी भाजीसुद्धा बनवून तयार आहे आता मेथीची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर हा एक चमचा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला यामध्ये निवडून स्वच्छ धुवून घेतलेली मेथी घेतली मसाला बनवतानाच हिरवी मिरची वापरल्यामुळे आत्ता मिरची वापरायची काही गरज नाही तर थोडा वेळ ही भाजी या मसाल्यामध्ये परतून घेतली आता यामध्ये चवीपूर मीठ आणि भाजी चांगली मिळवून येण्यासाठी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं चांगलं मिक्स करून घेतलं आता पाणी न वापरता झाकण ठेवून मस्त शिजवून घ्यायची या भाजीला पाणी खूप सुटतं त्यामुळे पाणी वापरायची काही गरज लागत नाही तर अगदी दोनच मिनिटात ही मेथीची भाजी बनून सुद्धा तयार आहे आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी दोन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं त्यामध्ये हा एक चमचा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला आता बटाट्याच्या फोडीसुद्धा चार ते पाच मिनिटे सतत हलवत या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या यामुळे भाजीला चव खूप छान येते पाच ते सहा मिनिटानंतर अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालायचं या कोणत्याही भाजीमध्ये साठवणीचं लाल तिखट वापरायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालून झाकण लावून मंद आचेवरच बटाटा शिजवून घ्यायचा मंद आचेवर शिजवल्यामुळे पाणीसुद्धा जास्त लागत नाही आणि बटाटा चवीला सुद्धा खूप छान लागतो तर अशा पद्धतीने बटाट्याची भाजीसुद्धा बनवून तयार आहे आता लाल माटाची भाजी बनवण्यासाठी दोन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं एक चमचा मसाला यामध्ये घेऊन तेल सुटेपर्यंत परतून पर घेतला यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली लाल माटाची पाणी काढून घेतली हवं तर ही पाणी थोडीशी कट करून घेऊ शकता आता ही पाणी या मसाल्यामध्ये थोडा वेळ परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं थोडंसं शेंगदाण्याचं कूट वापरल्यामुळे भाजीसुद्धा चांगली मिळून येते आणि चवीला छान बनते या भाजीची पाणी थोडीशी जाडसर असल्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालायचं झाकण लावून ही भाजीसुद्धा पाच ते सहा मिनिटे शिजवून घ्यायची तर इथे आपली लाल भाजी भाजीसुद्धा बनवून तयार आहे तर अशा पद्धतीने सगळ्या सुक्या भाज्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एकच मसाला वापरून या भाज्या अगदी झटपट बनवून तयार होतात या भाज्यांमध्ये इतर कोणताही मसाला किंवा शेंगदाण्याच कूट घालायची सुद्धा गरज लागत नाही तर अशा पद्धतीने मस्त झटपट आणि स्वादिष्ट अशा या भाज्या बनवून तयार झालेल्या आहेत आता फोडणीचं वरण बनवण्यासाठी कढईमध्ये तीन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घेतले दोन ते तीन कडीपत्त्याची पाने आणि करून घेतलेला एक चमचा मसाला घेतला दोन मिनिटे हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आता यामध्ये एक वाटी शिजवून घेतलेली मुगाची डाळ काढून घेतली तर कुकरला ही डाळ मी तीन शिट्ट्या करून शिजवून घेतलेली आहे हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं डाळ शिजवतानाच यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळे गरज असेल तरच यामध्ये नंतर मीठ घालू शकता तर अशा पद्धतीने वरण सुद्धा बनवून तयार आहे आता कढी बनवण्यासाठी दोन चमचे ताजं दही एका भांड्यामध्ये काढून घेतलं तर आदल्या रात्री फक्त दुधाचं हे दही लावून घेतलेलं ला आहे कढीसाठी शक्यतो जास्त दिवसाचं दही वापरू नये आता यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करत याला ब्लेंड करून घ्यायचं तर जितकी पातळ कढी तुम्हाला करायची आहे त्याप्रमाणे पाणी ऍड करू शकता तर हे पहा साधारण इतकं याला पातळ करून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा बेसन पीठ घालायचं एक ते दोन मिनिटे चांगलं मिक्स करून सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या तर हे चांगलं आता मिक्स करून घेतलेलं आहे कढी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि थोडीशी कढीपत्त्याची पाणी घेतली आता उरलेला एक चमचा मसाला यामध्ये काढून घेतला या मसाल्यामध्येच मिरची असल्यामुळे पुन्हा मिरची वापरायची काही गरज नाही थोडीशी हळद घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आता लगेचच हे ताक यामध्ये काढून घेतलं चांगलं मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करून घेतलं आवडत असल्यास यामध्ये थोडीशी साखर वापरू शकता आता सतत हलवत एक हलकीशी उकळी काढून घेतली तर अशा पद्धतीने मस्त अशी चटपटीत कढीसुद्धा बनवून तयार आहे तर या पद्धतीने अगदी तासाभरातच सगळ्या भाज्या बनवून तयार झालेल्या आहेत या नैवेद्यासाठी महत्वाच्या भाज्या म्हणजे भेंडी गवार कारल कोणत्याही प्रकारचा भोपळा बटाटा आणि कोणत्याही पालेभाज्या त्यासोबतच वरण आणि कढी हे पदार्थ बनतात शिवाय या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वड्यासुद्धा बनवल्या जातात तर न वाफवता अगदी झटपट बनणारी भरपूर लेअर्सची खुसखुशी तशी अळूवडी कशी बनवायची त्याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर अशा पद्धतीने पितृपक्ष विशेष नैवेद्याची थाळी बनवून तयार आहे कांदा लसूण न वापरता एकच मसाला बनवून अगदी तासाभरातच हे सगळे पदार्थ बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने या भाज्या नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा